नमस्कार, माझ्याजवळ एक खास माकड आहे। पाहूया तर हे माकड काय बरं करतं। येथे दोन रिंग्स आहेत। जेव्हा मी या रिंग्सना एका पाठोपाठ एक अशा प्रकारे ओढतो तेव्हा माकड कसं वर चढायला लागतं। मी या रिंग्सला सोडल्याबरोबर माकड पुन्हा खाली येतं। पहा पुन्हा एकदा। चला तर असं का घडतंय हे समजून घेऊयात। या माकडाच्या आत आपण अशा प्रकारे दोन नळ्या लावलेल्या आहेत। या दोन नळ्यांची स्थिती अशा प्रकारे आहे आणि दोरा व नळ्यांच्या मध्ये फ्रिक्शन म्हणजेच घर्षण आहे। हे फ्रिक्शन एका प्रकारचे संपर्क बल असते जे दोन पृष्ठभागांच्या दरम्यान असते। कल्पना करा की जर फ्रिक्शन फोर्समध्ये घर्षण बल नसते तर आपण एवढ्या सहजतेने जमिनीवर चालू शकलो असतो का। आशा करतो की तुम्हाला हे मॉडेल नक्कीच आवडलं असेल। पुन्हा एकदा भेटूयात नवीन संकल्पनेसह। धन्यवाद।